हेलो स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर वी हैव सीन द सेक्सुअल ट्रांसमिटेड डिसीजेस. आउट ऑफ दैट लास्ट डिसीज वी हैव सीन दैट इज गोनोरिया. एंड फ्रॉम दैट द पॉइंट दैट वी हैव स्टडीड द डिफरेंट सिम्टम्स ऑफ द गोनोरिया. हा पॉइंट बघता बघता शेवटचे काही 2 मिनटं राहिलेले असताना लास्ट लेक्चरमध्ये लाईट गेलेली होती, त्यामुळे हा पॉईंट थोडासा आपला एक्सप्लेन करायचा राहिलेला आहे. तो अगोदर मी एक्सप्लेन करणार आहे आणि मग आपण पुढच्या पॉईंटकडे वळणार आहे. ओके, सो गोनोरिया इट इज अ बॅक्टेरियल डिसीज विच इज कॉज्ड बाय बॅक्टेरियम नेसेरिया गोनोरी. हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला होता आणि त्याचा इन्क्युबेशन पिरियड आपण बघितला, मेलमध्ये 2 ते 14 दिवस, फिमेलमध्ये 7 ते 21. इन्फेक्शन साईट बघितलं तर म्युकस मेम्ब्रेन ऑफ द यूरिनरी ट्रॅक, रेक्टम, थ्रोट अँड आय हा त्याचा काय म्हटलं आपण त्याला इन्फेक्शन साईट. ओके, त्याचे सिम्टम्स आपण बघत होतो, त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा सिम्टम आहे की फिमेलमध्ये पेल्विक इन्फ्लमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक, स्टरिलिटी आणि अर्थ्रिटिस बघायला मिळतं. अँड व्हेन दॅट प्रेग्नंट वुमन इज हॅविंग द इन्फेक्शन ऑफ दिस गोनोरिया, देन द चाइल्ड दॅट इज बीइंग बर्थड बाय दॅट प्रेग्नंट वुमन, दॅट मे बी अ बॉय ऑर अ बेबी, देन दॅट बॉय ऑर गर्ल बेबी इज इन्फेक्टिंग सम डिसीजेस, दॅट इज द चिल्ड्रेन बॉर्न टू अफेक्टेड मदर सफर फ्रॉम गोनोकॉकल ऑप्थॅल्मिया. जे मेल असेल किंवा फिमेल असेल, जे बॉय बेबी असेल किंवा गर्ल बेबी असेल, दोघांच्यामध्ये आपल्याला गोनोकॉकल ऑप्थॅल्मिया हा डिसीज तिथं बघायला मिळेल जर त्या आईला गोनोरिया झालेला असेल तर. आणि जर ती होणारं बाळ जे आहे ती जर मुलगी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक डिसीज बघायला मिळतो गोनोकॉकल वल्वोवजायनायटिस. हा लक्षात ठेवायचा आपल्याला बर्थ बिफोर प्युबर्टी. जर ती मुलगी जन्माला आली आणि तर त्या मुलीमध्ये आपल्याला बिफोर प्युबर्टी एक डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळतो, त्याला गोनोकॉकल वल्वोवजायनायटिस म्हणलं जातं. एवढाच पॉईंट आपल्या लास्ट लेक्चरमधला राहिलेला होता, तो आपण कवर केलेला आहे. तर लास्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. जसं याच्या आधीही आपण बघितलेलं आहे एड्सच्या बाबतीमध्ये किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसच्या बाबतीमध्ये, एज्युकेशन अबाउट दी सेक्स प्रॅक्टिसेस, देन सेक्स हायजीन, अवॉइड सेक्शुअल इंटरकोर्स विथ मल्टिपल पार्टनर्स ऑर होमोसेक्शुअल्स, देन युझिंग कॉन्डोम ड्युरिंग क्वाइटस, हे जनरल कंट्रोल मेजर्स किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला इथं पाळायचे आहेत. आणि त्याचबरोबर ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं अँटीबायोटिक सेफिक्सिन, हे अँटीबायोटिक इथं त्या गोनोरियाच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंटसाठी वापरलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. आता लास्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे की रिप्रोडक्शन टॉपिक आपण बघतोय, परंतु काही कपल्समध्ये आपल्याला फर्टिलिटी बघायला मिळत नाही, त्यांच्यामध्ये स्टरिलिटी बघायला मिळते, त्याला आपण इनफर्टिलिटी म्हणतो. इनफर्टिलिटी म्हणजे दे आर नॉट हॅव्हिंग द चाइल्ड, काही कपल्सना मूल होत नाही. त्याची काय कारणं असू शकतात आणि त्या कारणांवरती ओव्हरकम करायचं असेल तर कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याचा आपल्याला या पॉईंटमध्ये उल्लेख करायचा आहे. तर इनफर्टिलिटी ही इनफर्टिलिटी इज डिफाईन्ड ॲज द इनएबिलिटी टू कन्सीव नॅचरली आफ्टर 1 year ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. म्हणजे जर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स 1 year ठेवला आणि जर त्याच्यातून प्रेग्नन्सी कन्सीव झाली नाही तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, इनफर्टिलिटी म्हणलं जातं किंवा त्याला स्टरिलिटी म्हणलं जातं. म्हणजे 1 वर्ष झालं तरीसुद्धा त्यांना मूल होत नाही रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स ठेवल्यानंतर, तर त्या कंडिशनला इथं इनफर्टिलिटी म्हणलं जातं. त्याच्यामध्ये अनेक कारणं आपल्याला बघायला मिळतील. सर इनफर्टिलिटी आर ड्यू टू सम फिजिकल प्रॉब्लेम्स ऑर कॉन्जेनायटल डिसीजेस ऑर इम्युनॉलॉजिकल ऑर इव्हन सायकोलॉजिकल. याच्यामध्ये अनेक कारणं आपल्याला सांगतात की काही शारीरिक समस्या असतील तर त्याला फिजिकल प्रॉब्लेम्स म्हणलेलं आहे, काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर कॉन्जेनेटल डिसीजेस म्हणलेलं आहे, काही इम्युनॉलॉजिकल म्हणजे इम्युनिटी सिस्टीमशी रिलेटेड काही डिसऑर्डर असेल तर इम्युनॉलॉजिकल म्हणलं जातं, आणि काही सायकोलॉजिकल आपल्याला इथं सांगता येईल. अँड कॉमन फिजिकल इथं कॉमन फिजिकल कॉजेस आपण फिमेलच्या बाबतीमध्ये जर बघितले तर एकूण आपल्याला इथं 3 प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. फर्स्ट दिलेलं आहे बघा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, त्याला आपण PCOS पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणलेलं आहे फिमेलच्या बाबतीमध्ये.
ओवरीचा साइज जो आहे तो थोड़ा सा एनलार्ज झालेला बघायला मिळतो आणि त्या ओवरी मध्ये सिस्ट फॉर्मेशन बघायला मिळते। सिस्ट म्हणजे फ्लूइड फिल्ड स्ट्रक्चर तयार होते, गाठीसारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि अशा पद्धतीने ओवरीज मध्ये हे सिस्ट फॉर्मेशन बघायला मिळतात आणि त्यामुळे नॉर्मल फंक्शनिंग ओवरीचं इथं डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे तिथं प्रेग्नन्सी कन्सीव होत नाही। त्यामुळे फीमेल्स मध्ये आपल्याला हे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम PCOS हा एक कॉमन कॉज बघायला मिळेल की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी कन्सीव होणार नाही। सेकंड आहे इथं हार्मोनल इम्बॅलन्स। ॲज वी हॅव सीन द मेन्स्ट्रुअल सायकल, द प्रोसेस ऑफ ओजेनेसिस, डिफरंट हॉर्मोन्स आर प्लेईंग रोल, दॅट मीन्स FSH रोल, LH रोल, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, ऑल दीज हार्मोन्स आर व्हेरी मच प्लेईंग इम्पॉर्टंट रोल ड्यूरिंग दिस प्रेग्नन्सी प्रोसेस। सो इफ द हार्मोनल इम्बॅलन्स इज प्रेझेंट इन द फीमेल्स, देन दॅट फीमेल्स आर हॅविंग द प्रॉब्लेम ऑफ कन्सिव्हिंग द प्रेग्नन्सी। अँड थर्ड इयर इज द एंडोमेट्रिओसिस। वॉट इज मीन बाय एंडोमेट्रिओसिस? ॲज वी नो द एंडोमेट्रियम वॉल लेअर इज द इनर मोस्ट वॉल ऑफ द युटेरस। युटेरसच्या सगळ्यात आतल्या बाजूची जी वॉल लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं? एंडोमेट्रियम म्हटलं जातं। आणि इथं एंडोमेट्रियम ग्रोज आउटसाईड द युटेरस। वेन इन सम फीमेल्स दिस एंडोमेट्रियम इज ग्रोईंग आउटसाईड द युटेरस, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ एंडोमेट्रिओसिस अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इनफर्टिलिटी और इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर नॉट कन्सिविंग द प्रेग्नन्सी। सो दीज आर दी कॉमन थ्री कॉजेस इन द फीमेल्स फॉर द इनफर्टिलिटी। इन मेल्स देर आर कॉमनली टू रीजन्स आर देअर फॉर द इनफर्टिलिटी। फर्स्ट इज द लेस स्पर्म काउंट। ॲज वी हॅव सीन अ सिंगल इजॅक्युलेशन ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स, इट इजॅक्युलेट्स अबाउट 300 to 400 million स्पम्स, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पम्सचा आकडा आपल्याला बघायला मिळतो। पण काही फिमेल्समध्ये आपल्याला हे स्पम कमी बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे कदाचित प्रेग्नन्सी कन्सिव्ह होऊ शकत नाही। आणि सेकंड आहे स्मॉल साईज ऑफ पेनिस। जो एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे मेल्समध्ये किंवा त्याला आपण पॉप्युलेटरी ऑर्गन म्हणतो, त्याची साईज जर लहान असेल तर त्याच्यामुळे सुद्धा इथं इनफर्टिलिटी झालेली बघायला मिळते। सो दीज आर द कॉमन कॉजेस ऑफ दिस इनफर्टिलिटी। And here some other factors are also responsible for the infertility, that is tobacco, marijuana and other drugs, smoking may cause infertility in both men and women. म्हणजेच काही केमिकल्स आहेत ज्याच्यामध्ये काही ड्रग्ज आपण बघितलेले आहेत किंवा काही टोबॅको स्मोकिंगसारखे काही ॲडिक्शन्स आहेत की त्याच्यामुळे मेल आणि फिमेल दोघांच्यामध्ये आपल्याला इन्फर्टिलिटी बघायला मिळेल। काय होतं नेमकं याच्यामुळे? सो निकोटीन हिअर इट इज ब्लॉकिंग द प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड डिक्रीजेस द स्पर्म काउंट ऑर द साईज ऑफ द टेस्टिकल्स। सो वेन द मेल इज हॅविंग द ॲडिक्शन ऑफ दिस टोबॅको, दॅट इज टोबॅको च्युईंग ऑर टोबॅको स्मोकिंग, ते दॅट निकोटीन फ्रॉम द टोबॅको इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लॉकिंग द प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल इन द डिक्रीजिंग साईज ऑफ द टेस्टिकल्स। टेस्टिकल्स म्हणजे टेस्टिंग। जर त्या मेलमध्ये लहान वयामध्येच आपल्याला त्याचं ॲडिक्शन झालेलं बघायला मिळालं टोबॅकोचं, तर त्यांच्यामध्ये टेस्टिसचा साईज लहान राहील आणि स्पर्मचं प्रॉपर प्रोडक्शन होणार नाही आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी झालेली आपल्याला बघायला मिळेल। नेक्स्ट आहे अल्कोहोलिझम। अल्कोहोलिझम बाय मे इंटरफिअर्स विथ दी सिंथेसिस ऑफ द टेस्टोस्टेरॉन अँड हॅज अन इम्पॅक्ट ऑन दी स्पर्म काउंट। जर जास्ती प्रमाणामध्ये अल्कोहोलिझम बघायला मिळालं काही मेल्समध्ये तर टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन जे आहे ते अफेक्ट झालेलं बघायला मिळेल अँड ड्यू टू दिस डिक्रीज इन द टेस्टोस्टेरॉन सिक्रिशन लो स्पर्म काउंट मे बी प्रोड्युस्ड इन दॅट मेन। ओके, अँड द नेक्स्ट हिअर इज ऑफ कोकेन ऑर मरिजुआना मे टेम्पररी रिड्यूस द नंबर अँड क्वालिटी ऑफ द स्पर्म। पर्टिक्युलरली मेलच्या बाबतीमध्ये आपल्याला हे ॲडिक्शन असेल ड्रग्जचं किंवा अल्कोहोलचं हे बघायला मिळेल आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं बघायला मिळेल, टेस्टिकलची साईज कमी झालेली बघायला मिळेल आणि स्पर्म काउंट कमी झालेलं बघायला मिळेल आणि त्याच्यामुळं मेल्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरली स्टरिलिटी ही बघायला मिळेल, म्हणजे त्याला आपण इनफर्टिलिटी म्हणणार आहे। ओके, सो टू अवॉइड ऑर टू ओव्हरकम द इनफर्टिलिटी इन सम कपल्स डिफरंट टेक्नॉलॉजीज आर यूज्ड, दॅट वी हॅव टू स्टडी हिअर। प्रायर टू 1978 इनफर्टाईल कपल्स हॅड टू ऑप्शन्स, दॅट इज फर्स्ट इज द अडॉप्शन ऑर टू बी चाइल्डलेस, म्हणजे जवळजवळ अगदी
1978 ते 80 दशकापर्यंत आपण बघितलं तर अन चाइल्ड कपलच्या समोर दोनच ऑप्शन होते, म्हणजे ज्यांना मूल नाही त्यांच्यासमोर दोनच ऑप्शन असायचे, एक तर तुम्ही मूल दत्तक घेतलं पाहिजे किंवा मग मुलांच्या रहित म्हणजे मूल होणार नाही तसंच तुम्हाला तुमचं आयुष्य घालवलं पाहिजे अशी कंडिशन्स अवेलेबल होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं टुडे दिस इनफर्टाईल कपल्स हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव अ चाइल्ड सच एज फर्टाईल ड्रग्स, टेस्ट पेबीज, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, IUI, सरोगेट मदरहूड एक्सेट्रा. पण आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अनेक फर्टिलिटीसाठीचे ड्रग्ज उपलब्ध आहेत, टेस्ट टू बेबीसारखे प्रोग्राम उपलब्ध आहेत, सरोगेट मदरहूड ही टेक्निक आपल्याला उपलब्ध असलेली बघायला मिळते, IUI इंट्रायुटेराईन इन्सेमिनेशन यासारखे टेक्निक्स अवेलेबल आहेत. त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये आपल्याला इनफर्टिलिटीवरती मात करता येऊ शकते आणि त्याच्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स इथे वापरले जातात. अँड दीज कपल्स आर हॅव्हिंग डिफरंट असिस्टेड टेक्निक्स टू हॅव चाइल्ड ऑर चिल्ड्रेन थ्रू द सर्टन स्पेशल टेक्निक्स विच आर कॉमनली कॉल्ड एज अ असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजीज ART. ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या कपल्समध्ये मुलं तयार होण्याची किंवा मुलं निर्माण करण्याची क्षमता तयार होते त्या टेक्नॉलॉजीज नाही तर असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजीज म्हणलेलं आहे. त्या कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत या आपल्याला बघायचे आहे. हियर देर आर नंबर ऑफ टेक्निक्स, दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ अवर चॅप्टर. इन ऑल 7 डिफरंट टेक्निक्स आर देअर विच आर यूज्ड फॉर दिस ओव्हरकमिंग द इनफर्टिलिटी और दीज आर ऑल्सो कॉल्ड एज अ असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजीज ART. सो हियर फर्स्ट टेक्निक इन विट्रो फर्टिलायझेशन. तुम्ही आत्ताच्या काळामध्ये नाव ऐकलं असेल की IVF टेक्नॉलॉजीच्या साह्याने मूल जन्माला आलेलं आहे एखाद्या घरामध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल. सो व्हॉट इज मीन बाय IVF दॅट वी हॅव टू स्टडी. देन झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर JIFT गिफ्ट गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. देन इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन ICSI आर्टिफिशियल इन्सेमिनेशन AI इंट्रायुटेराईन इन्सेमिनेशन IUI अँड लास्ट इंट्रायुटेराईन ट्रान्सफर IUT. सो देर आर डिफरंट टेक्निक्स विच आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ दिस ऑफस्प्रिंग इन द इनफर्टाइल कपल. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट टेक्निक हियर इज कॉल्ड एज द IVF टेक्नॉलॉजी इन विट्रो फर्टिलायझेशन. हियर इट इज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन आउटसाइड द बॉडी इन अ टेस्ट ट्यूब अँड ऑर अ ग्लास प्लेट टू फॉर्म द झायगोट अंडर द सायमुलेटेड कंडिशन्स इन द लॅबोरेटरी. सो IVF टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं, आपण टेक्निक बघितलेलं आहे बघा, इन विट्रो आणि इन विवो. किंगडम ॲनिमेलिया ज्यावेळी टॉपिक बघत होतो त्यावेळेला आपण बघितलेलं आहे की फर्टिलायझेशन इनसाईड द बॉडी होतं किंवा आउटसाईड द बॉडी होतं. इनसाईड द बॉडी होतं त्यावेळेला इन विवो असं म्हटलं जातं आणि आउटसाईड द बॉडी ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्याला इन विट्रो म्हटलं जातं. ज्यावेळेला लॅबोरेटरीमध्ये स्टरिलाइज्ड कंडिशनमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये किंवा एखाद्या ग्लास प्लेटमध्ये गॅमेट्स काय करून घडवून आणलं जातं, फ्युजन घडवून आणलं जातं, फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं, दॅट टेक्निक हिअर इट इज कॉल्ड ॲज अ इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके सो हिअर अँड देन दिस झायगोट ऑर अर्ली एम्ब्रियोज विथ अप टू 8 ब्लास्टोमियस दॅट यू हॅव टू रिमेंबर. वेन दिस एम्ब्रियो इज फॉर्म्ड इट इज ओनली अप टू 8 ब्लास्टोमियस ऑर दिस झायगोट इज देन ट्रान्सफर्ड इन टू द फॅलोपियन ट्यूब फॉर द फर्दर डेव्हलपमेंट. म्हणजे पूर्ण बेबीची वाढ ही टेस्ट ट्यूबमध्ये होत नाही. आपण टेस्ट ट्यूब बेबी असा उल्लेख जरी करत असलो तरी होल चाइल्ड इज नॉट ग्रोन इन अ टेस्ट ट्यूब, इट मस्ट ग्रो इन द युटेरस ऑफ अ फिमेल बॉडी. कोणत्याही बाळाची वाढ ही युटेरसमध्येच होऊ शकते, आईच्या गर्भाशयामध्येच होऊ शकते. त्यामुळे झायगोट तयार झाल्यानंतर तो झायगोट किंवा अर्ली एम्ब्रियो 8 ब्लास्टोमियर्सपर्यंतचा असणारा एम्ब्रियो आहे तो काय केला जातो, फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. आणि मग फॅलोपियन ट्यूबपासून पुढची जी डेव्हलपमेंटल स्टेज आहे जी आपण बघितलेली आहे रेग्युलर आपल्या एम्ब्रियोलॉजिकल स्टडीजमध्ये, त्या पद्धतीने त्या एम्ब्रियोची वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. सो दिस इज द फर्स्ट टेक्निक दॅट इज कॉल्ड एज अ इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके सेकंड हियर झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर इज कॉल्ड एज अ ZIFT. वॉट हॅपन्स हियर, दिस ट्रीटमेंट इज यूज्ड व्हेन देअर इज अ ब्लॉकेज इन द फॅलोपियन ट्यूब्स विच प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन ऑफ एग बाय द स्पर्म. म्हणजे काही फिमेल्समध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेजेस असतात,
जे ब्लॉक झालेले असते त्यामुळे नॉर्मली फर्टिलायझेशन तिथं होऊ शकत नाही. अशा वेळेला काय केलं जातं, इन दिस मेथड एग इज रिमूव्ह फ्रॉम द वुमन्स ओव्हरी, त्या फिमेलच्या ओव्हरीमधनं एग बाहेर घेतला जातो अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय द प्रोसेस ऑफ IVF टेक्नॉलॉजी. आणि मग स्पर्म आणि ओव्हम किंवा एगचं फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं IVF मेथडने. अँड दे दॅट झायगोट इज ट्रान्सपोर्ट टू दी फॅलोपियन ट्यूब फॉर दी फर्दर डेव्हलपमेंट. अँड देन दिस झायगोट विच इज फॉर्मड विथ दिस IVF टेक्नॉलॉजी, दॅट झायगोट इज देन ट्रान्सफर्ड इन टू दी फॅलोपियन ट्यूब फॉर दी फर्दर डेव्हलपमेंट. म्हणजे फरक एवढाच आहे इथं की ज्या फिमेल्समध्ये फॅलोपियन ट्यूब ही ब्लॉक झालेली असते त्यांच्यामध्ये काय केलं जातं, ओव्हम बाहेर घेतला जातो, स्पर्म बरोबर त्याचं युनियन घडून आणलं जातं, फर्टिलायझेशन घडून आणलं जातं IVF टेक्नॉलॉजीमुळे. आणि मग तो झायगोट पुन्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये काय केलं जातं, ट्रान्सफर केला जातो. त्या टेक्निकला इथं काय म्हणलेलं आहे, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, ZIFT. ओके, नाउ नेक्स्ट मेथड हिअर गिफ्ट म्हणलेलं आहे, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. बघा त्याच्या नावातच अर्थ आहे. इथं काय केलं जातं, गॅमेट डायरेक्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. म्हणजे काय होतं बघा, व्हेन ट्रान्सफर ऑफ ओव्हम कलेक्टेड फ्रॉम द डोनर इन टू द फॅलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल हू कॅनॉट प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर द फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे इथं काय केलं जातं, काही फिमेल्समध्ये ओव्हम तयार होतो पण प्रॉपर फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशनसाठी जे काही एन्व्हायरमेंट लागणार आहे किंवा ती जागा प्रॉपर लागणार आहे फर्टिलायझेशनसाठी, अँपिलर इस्थमिक जंक्शन आपण बघितलेलं आहे, ती जर जागा व्यवस्थित नसेल तर त्या फिमेलमधून ओव्हम बाहेर घेतला जातो. आणि दुसऱ्या फिमेलमध्ये की जिच्यामध्ये ती फॅलोपियन ट्यूब व्यवस्थित आहे अशा फिमेलमध्ये काय केला जातो, तो गॅमेट डायरेक्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. हीच टेक्निक इज कॉल्ड एज अ गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर गिफ्ट. And it is developed for the cases in which only the entrance to the oviducts or the upper segment of the oviducts is blocked. म्हणजे काय की काही फिमेल्समध्ये फर्स्ट पार्ट जो आहे ओविडक्सचा तो काय केलेला चांगला असतो, ब्लॉक झालेला असतो. म्हणजे ज्या वेळेला आपण बघतो की इनफंडिब्युलम आहे, इथं ओव्हरी आहे, हा इनफंडिब्युलम आहे, इनफंडिब्युलनंतर हा एम्प्युला आहे, सॉरी फॅलोपियन ट्यूब आहे, तर इथं सुरुवातीला इथं जर ब्लॉक झाला असेल तर ओव्हम जो आहे तो पुढे जाऊ शकणार नाही. अशा वेळेला ओव्हरीमधून ओव्हम काढून घेतला जातो आणि मग तो डायरेक्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. दॅट टेक्निक हिअर इट इज कॉल्ड एज अ गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. सो इन दिस प्रोसेस ओव्हा अँड स्पर्म्स आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन्स ऑफ द ओव्हिडक्ट वेअर फर्टिलायझेशन प्रोड्युसेस अ ब्लास्टोसिस्ट अँड विच एंटर्स द युटेरस व्हाया द नॉर्मल रूट. म्हणजे इथं काय केलं जातं बघा, त्या फिमेलमध्ये डायरेक्ट स्पर्म आणि ओव्हम काय केले जातात, फॅलोपियन ट्यूबमध्ये इंजेक्ट केले जातात. म्हणजे स्पर्म आणि ओव्हमचं फर्टिलायझेशन जे आहे ते नॅचरली घडून येतं, ब्लास्टोसिस्ट नॅचरली तयार होतो आणि फर्दर डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत एम्ब्रियोच्या त्या नॉर्मल फिमेलमध्ये जशा होतात तशाच कॅरी आउट केल्या जातात. फक्त गॅमेट जे आहेत मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि ओव्हम हे फॅलोपियन ट्यूबमध्ये इंजेक्ट केले जातात. म्हणून या टेक्निकला काय म्हणलेलं आहे, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, गॅमेटचं फॅलोपियन ट्यूबमध्ये आपण ट्रान्सफर घडवून आणलेलं आहे. सो गिफ्ट हॅज अ सक्सेस रेट अबाउट 30% आणि या मेथडनी जवळजवळ 30% आपल्याला सक्सेस रेशो बघायला मिळेल. म्हणजे 30% गॅरंटी आहे त्याच्यापासून बेबी इश्यू होण्याची. सो दिस इज द थर्ड टेक्निक, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. ज्या फिमेल्समध्ये ओव्हिडक्ट जे आहे फॅलोपियन ट्यूब जी सुरुवातीला इथं ब्लॉक झालेली असते अशा फिमेलमध्ये ही टेक्निक काय केली जाते, वापरली जाते. ओके, ना नेक्स्ट टेक्निक हिअर फोर्थ, ICSI इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्यासुद्धा नावामध्ये तुम्हाला अर्थ कळला असेल, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. मीन्स व्हॉट यू सी हिअर, ICSI इज ॲन इन विट्रो फर्टिलायझेशन प्रोसिजर इन विच अ सिंगल स्पर्म सेल इज इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द सायटोप्लाझम ऑफ ओव्हम इन द लॅबोरेटरी. म्हणजे इथं काय केलं जातं, लॅबोरेटरीमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये ओव्हम ठेवलेला असतो आणि एक सिंगल स्पर्म सेल घेऊन तो सिंगल स्पर्म सेल डायरेक्ट ओव्हममध्ये काय केला जातो, इंजेक्ट केला जातो. म्हणून त्याला इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन म्हणलेलं आहे.
ओव्हम च्या साइटोप्लाझम मध्ये डायरेक्ट स्पर्म सेल काय केली जाते, इंजेक्ट केली जाते एंड दैट प्रोसेस हियर इट इज कॉल्ड एज अ ICSI इंट्रा साइटोप्लाजमिक स्पर्म इंजेक्शन. हियर द स्पर्म हैज टू नैचुरली पेनिट्रेट द एग, जे इथं स्पर्मला नैचुरली त्या एगला पेनिट्रेट करण्याची गरज भासते आणि नंतर मग झायगोट तयार होईल आणि नंतर तो झायगोट पुन्हा काय केला जातो, आपण जसं बघायची बघितलेलं टेस्ट ट्यूब बेबीमध्ये झायगोट किंवा मग अर्ली एम्ब्रियो जो तयार झालेला आहे एट ब्लास्टोमियसचा तो पुन्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि फर्दर डेव्हलपमेंट जी आहे ती युटेरसमध्ये कॅरी आउट केली जाते. त्यामुळे फक्त फर्टिलायझेशन घडवून आणण्यासाठी ओव्हमच्या सायटोप्लाझममध्ये स्पर्मची सेल काय केली जाते, इंजेक्ट केली जाते. एवढी टेक्निक या स्टेपमध्ये घडवून आणली जाते, त्याला इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणलेलं आहे. ओके, सो दिस इज द फोर्थ मेथड. देन फिफ्थ मेथड, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. म्हणजे काय केलं जातं, आपल्याला माहिती आहे इन्सेमिनेशन इज दी फर्स्ट टेक्निक ऑर फर्स्ट स्टेप ऑफ दी फर्टिलायझेशन वेन सेक्शुअल इंटरकोर्स इज टेकिंग प्लेस. ॲट दॅट टाईम द स्पर्म्स ऑर द सीमेन इज इजॅक्युलेटेड इन टू दी व्हजायनल ट्रॅक अँड दॅट प्रोसेस हिअर इज कॉल्ड ॲज अ इन्सेमिनेशन. सीमेन जे आहे ते काय केलं जातं, फिमेल जेनाइटल ट्रॅकमध्ये सोडलं जातं. हे नॅचरल प्रोसेसमध्ये घडतं, पण काही मेल्समध्ये लो स्पर्म काउंट असल्यामुळे इथं नॅचरल इन्सेमिनेशन प्रॉपर होऊ शकत नाही. अशा वेळेला आर्टिफिशियल इन्सेमिनेशनची टेक्निक वापरली जाते. म्हणजे काय होतं बघा, इन सम इन्फर्टिलिटी केसेस द मेल पार्टनर इज अनेबल टू इन्सेमिनेट टू फिमेल ड्यू टू व्हेरी लो स्पर्म काउंट. जे काही कपल्समध्ये मेल पार्टनर जो आहे तो फिमेल बॉडीमध्ये प्रॉपर इन्सेमिनेशन घडवून आणू शकत नाही, का तर लो स्पर्म काउंट असतो. मग अशा वेळेला काय केलं जातं बघा, दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह बाय आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कशातून करायचा आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. त्याच्यासाठी काय केलं जातं, इन दिस टेक्निक द स्पर्म्स आर कलेक्टेड फ्रॉम द मेल डोनर ऑर हजबंड अँड इट इज आर्टिफिशियली इंट्रोड्युस्ड इन टू द सर्विक्स ऑफ द फिमेल. म्हणजे इथं त्याच कपलमध्ये त्या फिमेलच्या सर्विक्समध्ये, म्हणजे युटेरसची ओपनिंग आहे सर्विक्स, त्याच्यामध्ये तिच्याच हजबंडचं सिमेन जे आहे ते कलेक्ट केलं जातं आणि ते सिमेन आर्टिफिशियली काय केलं जातं, फिमेलच्या सर्विक्समध्ये सोडलं जातं. त्या टेक्निकला इथं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणलेलं आहे. फॉर दी पर्पज ऑफ अचिव्हिंग अ प्रेग्नन्सी थ्रू इन विवो फर्टिलायझेशन दॅट इज इनसाईड द बॉडी. म्हणजे इथं फर्टिलायझेशन हे इनसाईड द बॉडीज घडवून आणलं जातं लक्षात घ्या. पण इन्सेमिनेशनची प्रोसेस ही नॅचरली होत नाही, तर काय केली जाते, आर्टिफिशियली घडवून आणली जाते. मेल बॉडीमधलं सिमेन जे आहे, हजबंडच्या बॉडीमधलं जे सिमेन आहे ते कलेक्ट केलं जातं लॅबोरेटरीमध्ये आणि नंतर हॉस्पिटलमध्ये त्या फिमेलला फिमेलच्या सर्वायकल ओपनिंग थ्रू काय केलं जातं, ते सिमेन जे आहे ते इजॅक्युलेट केलं जातं आर्टिफिशियल. दॅट टेक्निक हिअर इट इज कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. प्रत्येक स्टेपमध्ये थोडंफार डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट इथं टेक्निक दिलेली आहे इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन. सेम आर्टिफिशियल इन्सेमिनेशनची स्टेप आहे, फक्त इथं आपण बघूया इन दिस टेक्निक द प्रोसेसिंग लाईक टाईप ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. डिफरन्स इज दॅट स्पर्म्स आर इंट्रोड्युस्ड इन टू द युटेराइन कॅव्हिटी इन्स्टेड ऑफ द सर्व्हिक्स. म्हणजे जर डायरेक्टली युटेरसमध्ये जर इन्सेमिनेशन घडवून आणलं तर त्या टेक्निकला इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन IUI म्हणायचं आहे. आणि जर समजा सर्विक्समध्ये इन्सेमिनेशन घडवून आणलं तर त्याला नुसतं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणायचं. दोन्हीमध्ये पण सेमच आहे, फक्त आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये सर्विक्समध्ये इन्सेमिनेशन घडवून आणलं जातं आणि इथं इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे, युटेरसमध्ये डायरेक्टली काय केलं जातं, इन्सेमिनेशन म्हणजे स्पर्म्स इंट्रोड्यूस केले जातात, सिमेन इंट्रोड्यूस केले जातात. ओके, आणि नेक्स्ट टेक्निक आहे इथं इंट्रायुटेराइन ट्रान्सफर IUT. ही NCERT मध्ये दिलेली टेक्निक आहे. एम्ब्रियोज विथ मोअर दॅन 8 ब्लास्टोमियर्स आर ट्रान्सफर्ड इन टू द युटेरस. जसं मगाशी आपण पहिल्या टेक्निकमध्ये बघितलं की IVF टेक्नॉलॉजीनंतर झायगोट किंवा फक्त 8 ब्लास्टोमियर्सपर्यंतचा एम्ब्रियो काय केला जातो, फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे, इंट्रायुटेराइन ट्रान्सफर म्हणलेलं आहे. एम्ब्रियोज मोअर दॅन 8 ब्लास्टोमियर्स आर ट्रान्सफर्ड इन टू द युटेरस डायरेक्टली. म्हणजे 8 ब्लास्टोमियरपेक्षा जास्त
ब्लास्टोमियर तैयार असणारा जो एम्ब्रियो आहे तो डायरेक्टली युटेरस मध्ये ट्रांसफर केला जातो, त्या टेक्निकला इंट्रा युटेराइन ट्रांसफर असं म्हटलेलं आहे. एम्ब्रियोस फॉर्मड बाय इन विवो फर्टिलायझेशन दैट इज फ्यूजन ऑफ गैमेट्स विद इन द फीमेल बॉडी आर ऑल्सो यूज्ड फॉर सच ट्रांसफर टू असिस्ट दोज फीमेल्स हू कॅनॉट कन्सीव्ह, म्हणजे काही वेळेला ज्यांच्यामध्ये नॅचरली गर्भधारणा होत नाही अशा वेळेला दुसऱ्या एखाद्या फिमेल बॉडीमध्ये गर्भ तयार करून, म्हणजे एखाद्या दुसऱ्या फिमेलच्या बॉडीमध्ये गर्भ तयार करायचा आणि तो गर्भ त्या फिमेल बॉडीमधनं काढून आपण दुसऱ्या फिमेल बॉडीमध्ये काय करू शकतो, डायरेक्टली युटेरसमध्ये ट्रान्सफर करू शकतो. त्या टेक्निकला इथं इंट्रा युटेराईन ट्रान्सफर असं म्हणलेलं आहे. बघा अर्थ समजते का इथं, जे दोन्ही मेथडमध्ये इथं आपण वापरू शकतो. काहींच्यामध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये डायरेक्ट फर्टिलायझेशन होऊ शकत नाही अशा वेळेला आपण बाहेर फर्टिलायझेशन घडवून आणून तो एम्ब्रियो काय करू शकतो, आपण त्या फिमेल बॉडीमध्ये ट्रान्सफर करू शकतो. किंवा दुसऱ्या फिमेल बॉडीमध्ये ओबम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन घडवून आणल्यानंतरचा सुद्धा एम्ब्रियो आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे दोन्ही मेथडने, इन विट्रो फर्टिलायझेशनच्या मेथडने तयार झालेला झायगोट किंवा इन विवो मेथडने तयार झालेला झायगोट, दोन्हीही झायगोट आपण काय करू शकतो, इथं युटेरसमध्ये ट्रान्सफर करू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की युटेरसमध्ये ट्रान्सफर करतानाचा एम्ब्रियो हा मोअर दॅन 8 ब्लास्टोमियर असला पाहिजे. ज्या वेळेला फॅलोपियन ट्यूबमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे त्यावेळेला तो झायगोट असेल किंवा मग अप टू 8 ब्लास्टोमियर्सच्या स्टेजमधला एम्ब्रियो असेल, हा फरक लक्षात ठेवायचा आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड द डिफरन्सेस ऑफ ऑल दिस टेक्निक. ना लास्ट टू पॉईंट्स हियर, जसं आपण ब्लड बँक बघतो तसंच आपल्याला सीमेन बँक किंवा स्पर्म बँकसुद्धा बघायला मिळते. तर स्पर्म बँक ऑर सीमेन बँक इज अ प्लेस विच कलेक्ट्स स्टोअर्स अँड प्रोव्हाइड्स ह्युमन स्पर्म्स ऑर सीमेन. म्हणजे जसं ब्लड आपण वेगवेगळ्या ग्रुपचं स्टोअर करून ठेवतो ब्लड बँकमध्ये, तसं काही मेल्समधून सीमेन किंवा स्पर्म्स हे कलेक्ट करून ते प्रॉपरली स्टोअर केले जातात. आणि जर असे काही कपल्स असतील की ज्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला डोनेटेड सीमेन म्हणून आपण किंवा डोनेटेड स्पर्म म्हणून ह्या स्पर्म बँकमधून किंवा सीमेन बँकमधून आर्टिफिशियल इन्सेमिनेशनसाठी सीमेन वापरू शकतो, किंवा इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शनच्या वेळेला डायरेक्ट स्पर्म वापरू शकतो. असे दोन्हीही मेथड्स आपल्याला इथं उपलब्ध आहे. स्पर्म बँक पण उपलब्ध आहे आणि सीमेन बँक पण उपलब्ध आहे. सो द सीमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल्स कॉल्ड ॲज अ स्पर्म डोनर्स. मग तो मेल जो आहे तो हेल्दी असलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणताही आजार असला नाही पाहिजे, त्याचं प्रॉपर टेस्टिंग करून नंतर त्याचं स्पर्म किंवा सीमेन जे आहे ते कलेक्ट करून ठेवलं जातं. दि स्पर्म्स आर स्टोअर्ड इन स्पर्म बँक बाय क्रायो प्रिझर्वेशन मेथड दॅट इज ॲट लो टेम्परेचर. जसं आपल्याला मिळते रक्तसुद्धा लो टेम्परेचरला स्टोअर करून ठेवलं जातं, त्या पद्धतीनं स्पर्म असेल किंवा सीमेन असेल हे सुद्धा लो टेम्परेचरला काय करून ठेवलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. त्या टेक्निकला क्रायो प्रिझर्वेशन टेक्निक असं म्हणलेलं आहे. त्यामुळे हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि लास्ट पॉईंट आपण बघूया, ॲडॉप्शन म्हणजे मूल दत्तक घेणे. फुलियर ॲडॉप्शन इज अ लीगल प्रोसेस बाय विच अ कपल ऑर अ सिंगल पॅरेंट गेट्स लीगल राईट्स privileges and responsibilities that are associated to a biological child for the upbringing of the adopted child. म्हणजे कायद्याने आपण कपल असेल किंवा एखादा सिंगल पॅरेंट तो मेल असेल किंवा फिमेल असेल तो कायद्याने काय करू शकतो, मूल दत्तक घेऊ शकतो. म्हणजे असं काय नाही आहे की ते कपलच असलं पाहिजे. बरेचसे फिल्म इंडस्ट्रीमधले कलाकार त्यांनी बघितले असतील की जे सिंगल आहेत परंतु त्यांनी दोन किंवा तीन मुलं दत्तक घेतलेली आहेत. बरेचसे तुम्ही पिक्चरमधले असे बघत असाल किंवा ऐकत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की मूल दत्तक घेण्यासाठी कायद्यानं जी प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागते. आणि मग कपलला किंवा सिंगल पॅरेंटला मेल असेल किंवा फिमेल असेल तर तो मूल दत्तक घेऊ शकतो. अँड ॲडॉप्टिव्ह पॅरेंट शुड बी मेडिकली फिट अँड फायनान्शियली एबल टू टेक केअर ऑफ द ॲडॉप्टिव्ह चाइल्ड. फक्त त्याला अट एकच आहे की तो जो कोण ॲडॉप्ट करणार आहे त्याची शारीरिक परिस्थिती किंवा एक शारीरिक आरोग्य म्हणूया आपण ती चांगली असली पाहिजे, फायनान्शियली तो व्यवस्थित असला पाहिजे, कपल असेल किंवा सिंगल पॅरेंट असेल.
तरच त्याला म्हणतात की घेता येऊ शकतं. अँड अ पर्सन विशिंग टू अडॉप्ट अ चाइल्ड मस्ट बी ॲटलीस्ट 21 इयर्स ओल्ड, बट देअर इज नो लिगल अप्पर एज लिमिट फॉर द अडॉप्शन. फक्त अट एकच आहे की वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तो व्यक्ती एखादं मूल काय करू शकतो, दत्तक घेऊ शकतो. 21 पेक्षा किती जास्त वय असलं तरी चालेल त्या दत्तक घेणाऱ्या पालकाचं, पण 21 पेक्षा कमी वय असणाऱ्या पालकांना हे मूल दत्तक घेता येऊ शकत नाही. हे एक जनरल इन्फॉर्मेशन आत्ताच्या आपल्या सिलेबसमध्ये आलेली आहे. स्पर्म बँक और सिमेन बँक किंवा ॲडॉप्शन ज्याला म्हणलेलं आहे, तर इथं आपला हा जो टॉपिक आहे ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असे दोन सेपरेट टॉपिक एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, पण आपल्या बोर्डच्या पुस्तकामध्ये ते दोन्ही एकत्र दिलेले आहेत. तर आपण वन बाय वन टॉपिक्स क्लिअर केलेले आहेत सगळे, त्यातले सब पॉईंट्स असतील ते. आणि मला वाटतं तुमचे ज्याविषयी काही शंका असणार नाही, जरी काही शंका असेल तर तुम्ही कधीही व्हॉट्सअपला तुमची क्युरी मला विचारू शकताय. तर या पॉईंटबरोबर आपला हा टॉपिक जो आहे ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तो संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला एका नवीन टॉपिकसह आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. थँक्यू.